नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव, ज्यांनी समाजाला असा महान मंत्र दिला ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा तालुका पत्रकार संघाने त्यांचे अनोख्या पद्धतीने स्मरण केलेले आहे. यावेळी करमाळा शहरातील कष्टकरी, धुनी भांडी व शिवणकाम करून आपल्या संसाराचा स्वाभिमानाने गाळा हाकणाऱ्या समाजातील 15 महिलांना एक महिना पुरेल असे किराणा साहित्याचे किट देऊन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांना व पत्रकारांना करमाळा तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे यांनी संबोधित करताना म्हणाले की अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे साहित्याचा एक भला मोठा समुद्र आहे. या समुद्रातून प्रत्येक लेखक, कवी, शाहीर व आत्ताच्या पिढीमधून नवीन उमजत असलेले लेखक तसेच पत्रकार यांना अण्णाभाऊंच्या लेखणीतून नक्कीच प्रेरणा मिळेल अशी अण्णाभाऊंची लेखनशैली आहे. तसेच पत्रकारांसाठी समाजातील विविध विषयांवर परखड लेखन करण्यासाठी प्रेरणा देणारी अशीही त्यांची लेखणी होती. यावेळी पत्रकार संघाचे सचिव व ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर यांनी बोलताना सांगितले की पत्रकार हा एक समाजाचा आरसा आहे, परंतु या आरशावर सुद्धा कधीकधी तडा जातो आहे असे आजचे समाजातील वातावरण तयार झालेले आहे. परंतु अण्णाभाऊंच्या लेखणीतून आजच्या नवीन तयार होणाऱ्या पत्रकारांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे अण्णाभाऊंचे साहित्य आहे. व मराठी भाषेला जर खऱ्या अर्थाने कोणी नटविले असेल तर त्याचे सर्व श्रेय खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंच्या लेखणीला जाते अशा प्रकारचे उद्गार नासिर कबीर यांनी काढलेले आहेत. ह्यावेळी पत्रकार संघाचे सचिव नासिर कबीर, प्राध्यापक अशोकराव नरसाळे, संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ वाघमारे, मांदेश नगरीचे पत्रकार नागेश चेंडगे, शिवनिर्णय तालुका प्रतिनिधी अविनाश जोशी, दैनिक कटू सत्यचे नलेश चव्हाण, मुक्ताई गारमेंटचे मॅनेजर प्रदीप बनसोडे, स्पार्कशर्ट कारखान्याचे व्यवस्थापक केशव साळुंके, शिवरवाडीचे सरपंच राजेंद्र मिरगळ, शेलगावचे प्रगतशील शेतकरी भीमराव बनसोडे आदीजण उपस्थित होते. आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मरणार्थ आज या ठिकाणी करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून छोटासा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. खऱ्या अर्थानं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या देशासाठी, समाजासाठी आणि आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी काम केलेलं आहे आणि त्याचा वारसा आपण सगळेजण पुढे जाऊन चालतो. अशा महात्मा असलेल्या या पुरुषाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या करमाळा शहरात धुनी भांडी करणाऱ्या महिला आहेत की ज्यांना उपजीविकेसाठी वणवण भटकावं लागतं किंवा त्यांना लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुळे उपजीविकेचं साधन त्यांचं हिरावलं गेलं, अशा 15 महिलांना आपण या ठिकाणी साहित्य, किराणा साहित्याचं किट या ठिकाणी आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं भेट दिलेलं आहोत आणि यापुढे अशाच पद्धतीचे लोकांना मदतीला जाणारे कार्यक्रम पत्रकार संघाच्या वतीने नक्कीच केले जातील. शोषित, पीडित, दीनदलित, दुबळ्या वर्गांचे वादी असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन असल्याने आपल्या करमाळा तालुका संघाचे अध्यक्ष माननीय महेश दादा चिवटे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ पत्रकार अशोकराव नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज अण्णाभाऊ साठे यांचा छोट्याखानी कार्यक्रम पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केला. त्यानिमित्ताने आज करमाळा शहरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करीत धुणे भांडी करणाऱ्या, त्याचबरोबर शिवणकाम करणाऱ्या, त्याचबरोबर काही परप्रांतीय लोक इथं मजुरी करण्यासाठी आलेले आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. आज परिस्थिती जरी थोडी थोडी सुधारत असली तरी त्यांना आजही त्यांना पोटाची भरांत आहे. अशा काही निवडक लोकांना आपण आज धान्याचं किट माननीय महेशदादा चिवटे यांच्याकडून आपण त्यांना आज दिलेलं आहे. पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना मदत केलेली आहे आणि पत्रकार संघ हा नुसत्या बातम्या आणि इतर बाकीचे कामं करण्याच्या ऐवजी आपण सामाजिक उपक्रमसुद्धा राबवतो आणि असेच उपक्रम इतर बाकीच्या संस्थेनेसुद्धा राबवावे असे मी त्यांना या निमित्ताने आवाहन करतो.